आणि मुळात मला असं वाटतं ब्रेकअप करावेच का, मला नाही आठवत की माझ्या लाईफ मध्ये कधी मी ब्रेकअप केलाय. हा म्युच्युअल वेगळे झालोय. अच्छा, म्हणजे बोलेल मी ज्या मला आवडेल तुझ्या अनुभवांबद्दल ऐकायला की तुझं प्रेम कसं आहे, कसं होतं आणि तू कशा पद्धतीने हँडल केलं. मे बी थोडं विचित्र वाटेल ऐकायला, बट वेन एव्हर जेव्हा कधी मी कुणाशी अप्रोच एखाद्या मुलीबद्दल अट्रॅक्ट फील केलंय, तिच्या प्रति काही भावना माझ्या मनामध्ये आल्या, तर मी तिला एक गोष्ट सरळ जाऊन बोलायचो की मला तू आवडते, कॅन वी स्पेंड टाइम टुगेदर, सो विल एक्सप्लोअर आर सेल, सोबत एकत्र थोडाफार टाइम स्पेंड करूया जेणेकरून आपल्याला एकमेकांना ओळखून घ्यायला सोपं जाईल. सो ती मला म्हणाय खूप वेळा, म्हणजे 70-80% हेच रिप्लाय, चीपेस का रे तू, लिटरी असं कसं बरं सोबत टाइम स्पेंड करायचा, काहीच नाही, तू कमिटमेंट नाही दिली, काहीच नाही दिली, हेच नाही, आपण कसं रिलेशनशिप मध्ये यायचं, तू लग्न करणार आहेस का तरच मी टाइम स्पेंड करणार. मला हा ऑब्विसली सध्याच्या हा ट्रेंडच आहे, जोपर्यंत तुम्ही एखाद्याला कमिटमेंट देत नाही तोपर्यंत तो तुमच्या समोर स्वतःला एक्सप्लोरच करत नाही, स्वाधीन नाही, एक्सप्लोर नाही, स्वतःला स्वाधीन नाही करत बेसिकली. जोपर्यंत फॉर एक्झाम्पल जर मला एखाद्या व्यक्ती बरोबर वेळ घालवायचा तर मला ही कमिटमेंट द्यायला लागेल जी मलाही माहिती आहे की ती खोटी कमिटमेंट आहे, की मी तुझ्याशी लग्न करेल. ज्यावेळेस मी ही कमिटमेंट देतो की मी तुझ्याशी लग्न करेल, त्यावेळेस ती व्यक्ती माझ्यावर पूर्ण ट्रस्ट ठेवते. काही 6-7 महिने आमचं रिलेशन चालतं, आम्ही सगळ्या गोष्टी करतो जे एक कपल करतं, आणि देन आम्ही सोयीस्कर ब्रेकअप करतो, एकमेकांना ब्लेम करतो, एकमेकांवर आरोप करतो, चीट केलं वगैरे वगैरे, पण ब्रेकअप करतो. ऍट द एंड माझा म्हणण्याचा प्रॉब्लेम प्रश्न तोच होता, फक्त मी ऑनेस्टली बोलतो किंवा चल सोबत टाइम स्पेंड करू, काय माहिती एकमेकांना खरंच आपण आवडू आणि आयुष्य सोबत घालू. बरोबर, पण फसवणूक नाही करत, फसवणूक नाही, पण गंमत माहितीये का, मुलींना हे आवडत नाही, मुलींना ती फसवणूक जास्त आवडते. म्हणजे हा माझा अनुभव आहे की बऱ्याच अशा मुलींशी मी भेटलोय जिथे मी अट्रॅक्ट फील केलं, मी जाऊन त्यांना ही गोष्ट बोललो की आपण टाइम स्पेंड करू टुगेदर, थोडं एक्सप्लोअर करू एकमेकांना, कारण फ्रेंडशिप झाल्यानंतर तुम्ही प्रेमात नाही पडत, खूप कमी वेळा होतं ते फ्रेंड झोन मध्ये जातं, सो डायरेक्ट बोलणं आताचं. तर त्यावेळेस त्यांनी रिजेक्ट केलेलं हे की माझ्याकडून अशी ठोस कमिटमेंट नसल्यामुळे. बट सेम व्यक्ती ज्यावेळेस काही 6-7 महिन्यानंतर मला भेटते की माझा ब्रेकअप झालाय आम्ही, आणि त्यांना असं असं फसवलं की त्यानं मला कमिट केलं होतं मी लग्न करेल, हे करेल, ते करेल, आणि मग आता आमचा ब्रेकअप झालाय. सो असं नाहीये की हे मुलींना माहीत नसतं, डॅम शुअर की हे मुलींना माहीत असतं की कुठला व्यक्ती सोबत आहे, पण ती सेन्स ऑफ सिक्युरिटी जी असते ना की लग्न करेल, लग्न होईल की नाही हे नंतरची गोष्ट, बट ती जी लग्न करेल ही वाली जी सेन्स ऑफ सिक्युरिटी आहे ती ज्यावेळेस मिळते त्यावेळेस ते स्वतःला स्वाधीन करून देतात. बरोबर, खरं तर तसं नसावं, तुम्ही एकमेकांना एक्सप्लोअर करा, एकमेकांना वेळ द्या, आणि देन डिसाइड करा की आयुष्य सोबत घालवायचं अख्खं की नाही. ब्रेकअप हा ऑप्शन नाहीये, कारण कसं आहे ज्यावेळेस दोन व्यक्तींचं पटत नाहीये तर भांडून वेगळं होण्यापेक्षा समजावून वेगळं व्हा. आणि मला आतापर्यंत ज्या व्यक्तींबरोबर मी टाइम स्पेंड केलाय स्वतः, ज्या काही मुली माझ्या आयुष्यात आल्या स्टील दे आर माय गुड फ्रेंड, म्हणजे की आजही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. इवन काही मुलींचे तर हस्बंड पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात की बाबा काही त्यांच्यात बिन असलं तर सांग समजाव वगैरे, कारण असं नाही की प्रेम केलं म्हणजे आम्ही अपवित्र झालो किंवा सोबत आलो म्हणजे अपवित्र झालो, प्रेम केलं होतं, एका लेवल नंतर ते समजलं की हे वर्कआउट नाही होणार आहे, सो म्युच्युअली डिस्टन्स घेतलं बरं असतं, वेगळं झालेलं बरं असतं, रादर दॅन ब्लेम करणं, आयुष्यभरासाठी दुश्मन बनणं, एकमेकांचा जलसी फील करणं, कशाला, ठीक आहे.